మీ ఉమ్ర బోత్ లంబీ హై. శుభ దుపార్, గుడ్ ఆఫ్టర్నూన్ ఆల్. పైలా చెండు డావ్యా ఇస్తీచ్యా బాహిరున్ జాతోయ్. పంచాంచే హాత్ సమాంతర రేషేత్ పాహతో ఆపణ్. దిలగిరి వ్యక్త కోతే మాజా ఆవాజ్ థోడాసా బసలాయ్, త్యాచ కారణ కాల్చా పూర్ణ దివస్. పన్ హరకత్ నాయ్, మీ ప్రయత్న కరేన్, ప్రయత్నాంచీ పరాకాష్ఠా కరేన్ తుమాలా ఇథే ఖిళవణ్యాసాఠీ, ఐకవణ్యాసాఠీ. పైలా చెండూచ్యా మాధ్యమాతున్ ఆపణ్ వైట్ బగిత్లం ఆణి వైట్చ్యా మాధ్యమాతున్ ఏక్ ధావ పాహతోయ్. ఫల్కావర్తీ లగావలీయ్ చౌదరపాడా సంఘానే. यावेला सरळ बॅटने लॉफ करायचा होता, चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने, एका टप्प्याने उचलतोय. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी आहे, पेट्रोलिंग करतोय. लॉंग ऑनला आपण पाहतोय, ऑन साईडला एक शॉर्ट मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, शॉर्टला आपण पाहतोय. ऑफ साईडला पाहू शकतो आपण, एक गल्लीला आहे, कवर आहे, स्लीपर कवरला शॉर्टला आहे आणि एक मिड ऑफ तैनात केलेला आहे पीवनच्या षटकामध्ये. लेग पंच पाहतोय मुन्ना पठाण सर, मॅन फ्रॉम शहापूर. आणि या षटकातील मेन पंच सुभाष पाटील, दोन्ही पण मान्यताप्राप्त पंच आहेत या टुर्नामेंटसाठी, एम सी ए मान्यताप्राप्त पंच. राऊंड द विकेट पुन्हा एकदा यावेला चांगला फटका, एलिव्हेशन दिलंय चेंडूला, वळवलंय स्क्वेअरच्या दिशेने पाहायचंय चेंडू. वन बाउंस ओव्हर द लाईन फॉर द फोर रन्स. देते दुआए लोग तुझे, मुफलिसों का तू. थँक यू. सहकारी धाव संख्या झाली आहे सहा. धावा माझ्यासोबतीला मोबिन गुजर साहेब आहेत ऍज अ स्कोरर. अकुट टप्प्याच्या चेंडूला बॅट फुटला गेला, अपर कट लगावतोय, कव्हरला दिशा दिली, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, सीमा रेषेच्या बाहेर, दर्जेदार चौकार. दुहेरी आकड्यात जाऊन पोहोचली धावसंख्या. चौधरपाडा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय, योगेश कोळी आणि निलेश जाधव आहे. निलेश ऑन द स्ट्राईक, निलेशच्या बॅटमधून दोन चौकार. सरळ बॅटने लॉब करायचं होतं, मिस टायमिंग झालं, एक्झिक्युशन खराब आहे. डाऊन द बॉल, मिड ऑफ येतो, त्या ठिकाणी फलंदाज बाद. पहिला धक्का चौधरपाडा संघाला पहिल्या षटकांमध्येच हेमंत म्हात्रेच्या माध्यमातून. हेमंतने पहिला गडी इथे गारद केलेला आहे. मुन्ना रईस दोस्त मेरे, तेरा जलवा सबसे निराला है. थैंक यू. वन डाउन बॅट्समन विशाल, विशाल में फटके लगवणारा विशाल युद्ध मैदानामध्ये. धावसंख्या 10 असताना एका गड्याचं पतन झालं. पुन्हा एकदा राऊंड द विकेट, या ठिकाणी हेमंतला काय क्लासिकल फटका लागत आहे, नजाकत बरा स्ट्रोक खोदून काढला चेंडूला. चेंडू जाते पुन्हा एकदा कवळच्या दिशेने डीप मध्ये, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. समोरचा फलंदाज योगेश कोळी आहे, ज्याने अनेक टुर्नामेंट मध्ये मालिकावीरचं किताब पटकावलेलं आहे तो. योगेश कोळी या ठिकाणी बोलवतोय, ऑन साईडला चेंडू जातोय, क्षेत्रक्षेत्र डायरेक्टली हातामध्ये, झेल पकडला जातोय. योगेश कोळीची खेळी संपुष्टात, अजून एक धक्का चौधरपाडा संघाला. चल 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 साथी इस राह पे चल ले, इंसानियत का तो हाथ पकड़ ले. चल 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 साथी इस राह पे चल ले, इंसानियत का तो हाथ पकड़ ले, जो जुल्मों को सहता है. थैंक यू, थैंक यू. नक्की इस गाण्यामध्ये बरंच काय दडलंय, खूपच सुरेख गाणं लिहिलंय. गाणी कोणी लिहिलंय माहिती नाही, परंतु नक्कीच त्याला सलाम आहे. अतिशय चांगले शब्दांचं, शब्दांची मांडणी त्या गाण्यामध्ये. रईस आणि साबरी, वा क्या बात आहे, त्याच्याशी टाळा का होऊ नये, जबरदस्त गाणं लिहिले. मशरूम कवाल, क्या बात आहे, मशहूर कवाल. आणि नक्कीच हा गाणं म्हणजे एखाद्या कवाली गायकानेच गायला असेल, हे पण तेवढंच सत्य असेल. चला मैदानाकडे आपण पाहतोय. पहिले षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 14 झाली होती आणि दुसरं षटक मार्गस्थ करतोय गोलंदाज.
विकी ओवर द विकेट फुल टॉस घेतला बॅट होती एलिव्हेशन दिलं अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला वळवला स्क्वेलिकच्या दिशेने बघितलं क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी तैनात आहे आणि फिल्डिंग सुद्धा अतिशय देखणी करतोय पेट्रोलिंग करणारा क्षेत्ररक्षक दूरवरचा जे पेट्रोलिंग करणारे क्षेत्ररक्षक असतात ते खूपच बिझी असतात कारण त्यांना खूप लक्ष ठेवावं लागतं झेल पकडावं लागतो चांगली फेकी करावी लागते धावा वाचवायला लागतात बाउंड्रीज वाचवायला लागतात धावसंख्या 15 पाहतोय आपण धावफलकावरती जोतरपाडा संघ प्रथमतः फलंदाजी करतो या सामन्यामध्ये विपक्ष संघ आहे गौरीपाडा संघ नक्कीच कल्याण तालुका वर्सेस भिवंडी तालुका अशी भिडंत आहे असं वाटतंय या मैदानावरती दोन्ही पण तालुक्यामधील दिग्गज क्रिकेटर एकमेकांच्या समोर या ठिकाणी उभे ठाकलेले आहेत निमित्त आहे स्वर्गीय खलील सेठरई चषक 2018 बल्ल्यानी येथे पहिला चेंडू एक धाव मिळाली धावसंख्या झाली 15 चार षटकांचा सामना लेफ्ट हँड बॅट्समन विशाल ऑन द स्ट्राईक विशाल नावातच खूप दडलंय विशाल विशालमय फटके लगावतोय आणि त्या ठिकाणी आता विशाला जखडून ठेवलं बघा शेवटच्या क्षणाला पवित्रा बदलला विशालने हलक्या हाताने पुश केला चेंडूला ड्राईव्ह केला ऑन साईडला मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फेकी करतोय आणि गॅदर करू शकत नाही रवी पण तो नुकसान होत नाही आहे हातातून चेंडू निसटला होता रवी याच्या त्या दरम्यान दोन धाव पूर्ण केल्या त्या विशालाने विशालच्या खात्यात भर संघाच्या खात्यात वाढ केली जाईल धावसंख्या आहे चौदरपाडा संघाची 17 धावा 17 रन्स ऑन द स्कोरबोर्ड चौदरपाडा संघ दोन गड्यांच्या मोबदल्यात वनडम बॅट्समन विशाल चौथ्या क्रमांकावर आलेला विकी चांगली पार्टनरशिप करण्याचा मानस घेऊन आलेले आहेत मैदानामध्ये पाहायचं आहे राऊंड द विकेट विलास यावेळेला खुलट टप्प्याच्या चेंडूला हॅमर्ड केलाय मिड विकेट डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दोन क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर दर्जेदार चौकार पाहतोय आपण या ठिकाणी बाळा शहरात आणि रायगड जिल्ह्यात संघ एक नंबर कोणाचा संघ एक नंबर कोणाचा आमच्या बनेली गावाच्या बी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा थँक्यू नक्कीच एक नंबरचा संघ आहे परंतु तीन संघ खेळले त्यांचे त्यांना एक नंबर त्यांचा क्रमांक इथे बाधित ठेवा लागला अबाधित ठेवा लागणार आहे राखून ठेवा लागणार आहे नाहीतर नक्कीच पुढच्या वर्षीचं गाणं बदललेलं असेल ह्या मैदानावरचं इतकी काळजी घ्यावी लागेल बीट्स बल्यानी संघाकडून पण तो त्या संघाच्या माध्यमातून आपल्याला चांगलं व्यासपीठ मिळालं या टुर्नामेंटच्या माध्यमातून त्यांनी आयोजन केलं आणि नियोजनबद्ध आयोजन आज इथे आपण साकार होताना पाहतोय मैदानावर यावेळेला चेंडू लॉफ केलाय सरळ बॅटने व्हॉट अ स्ट्रोक डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ अलाव वेगाने आणि सुरक्षित आपल्या सेफ हँडमध्ये झेल विसावून घेतोय फलंदाज बाद विशालची खेळी संपुष्टात चौदरपाडा संघाला अजून एक जबरदस्त धक्का ऐसा वो राज दुलारा है ऐसा वो राज दुलारा है मुन्नर इसका जलवा निराला है ऐसा वो राज दुलारा है मुन्नर इसका जलवा निराला है ऐसा वो राज थैंक यू पहिला गडी बाद झाला 14 धाव संख्येवरती दुसरा गडी बाद होतो 21 धाव संख्येवरती आणि नवीन फलंदाज पाचव्या क्रमांकावरती येतोय तीन गडी बाद झाले आतापर्यंत योगेश निलेश विशाल तिसरा गडी गारज झाला आता नुकताच 21 धावसंख्येवरती पाचव्या क्रमांकावरती आला आहे अजय विकीच्या सोबतीला पाहिजे अजय आणि विकीची ही जोडी आपल्या चौदरपाडा संघाला किती धावांपर्यंत घेऊन जाईल हो चांगला फटका हवेत आहे उंची जास्त लांबी कमी डाऊन दी बॉल स्वतः विकेट कीपर पोहोचतोय रवी मात्र जीवाची आकांताने पुढे सरसावला होता वेगाने आणि कॉल देत होता की मैल येताव इसको मैल येताव परंतु ते झालं नाही आहे चेंडूला ग्रीप करू शकले नाही आहेत रवी म्हात्रे परंतु प्रयत्नांना टाळ्यांच्या गजरात नक्की दाद मिळते रवी म्हात्रेला सुपरमॅन आहे रवी म्हात्रे हेमंत म्हात्रे गौरीपाडा संघासाठी आयकॉन प्लेअर आहेत आणि नक्कीच काळजी पण घेतली पाहिजे रवी काळजी घे बाबा जास्त काय जीवाचा आकांत करू नको तू आयकॉन आहेस तू ॲसेट आहे गौरीपाडा संघाची धावसंख्या पाहूया आपण 23 धावा 23 रन्स ऑन द बोर्ड पुन्हा एकदा गोलंदाज विशाल उल्हास नदेंकडून विलास विलासला स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न या ठिकाणी केला डावी एसटी सोडून जातो चेंडू आणि पंच बघा मुन्ना पठाण काय ॲक्शन आहे त्यांची दर्शनी ॲक्शन करतायत व्हाईटच्या माध्यमातून एक धाव मिळते सौदरपाडा संघाला मुन्ना पठाण साहेबांनी जेडीला घडवलं जयदीप धोंडिवले गोकुल गावचा खेळाडू शापूर इथला आणि आपण त्याचं नाव गाजतंय आज त्याचं 21 वर्ष वय आहे पण तो या इतक्या कमी वयामध्ये तो अतिशय मोठा सितारा ठरतोय टेनिस जगतामध्ये
हो यावेला गोफणी सारखे बॅट फिरवत आहे परंतु चेंडूचा संपर्क झाला नाहीये. बीट केलं विकेट कीपरला, बीट केलं. पहिल्या स्लीपला बघतोय आपण, एक फ्लाइंग स्लीपला सुद्धा चेंडू निसटला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. एक धाव पूर्ण केली फलंदाजाने, धावसंख्या झाली आहे 25 धावा, 2 षटक समाप्त झाले. पहिल्या षटकात आलेल्या 14 धावा आणि या षटकामध्ये आल्या तब्बल 11 धावा, एकूण धावसंख्या 25 चौधरपाडा संघाची 2 षटक समाप्त झाल्यानंतर. तर आपण पाहतोय मरुम खलील सेट रईचषक 2018 बल्ल्यांनी 20 स्पर्ट्स बल्ल्यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा. स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस, ग्रँड फायनाले दिवस, ग्रँड फायनाले डे, सुपर संडे टुडे. आजच्या संध्याच्या सत्रामध्ये आपण फायनलचा मुकाबला पाहणार आहोत. फायनलमध्ये धडक दिलेला संघ ऑलरेडी आपण पाहिला असेल, विकी स्पोर्ट कुक्स आहे. त्या संघाविरुद्ध कोणता संघ दोन हात करेल नक्कीच थोड्याच वेळात आपण ते चित्रसुद्धा पाहणार आहोत. दावेदार संघ शेवटच्या फायनलमधले आणि त्या फायनलचा मुकाबला कशा प्रकारे रंगल, नक्कीच आपण चांगला मुकाबला हवा अशी आशा बाळगून आहोत. कारण बरेचसे फायनलचे मुकाबले शेवटच्या सत्रामध्ये प्रकाश ज्योताची कमी झाल्यामुळे कमी षटकांचे खेळले जातात, परंतु आज इथे आम्हाला संधी मिळाली की शेवटचा फायनलचा सामना अतिशय चांगल्या षटकांचा होईल. ह्यावेळेला चेंडू बॅटची काडा घेऊन बीट करतो विकेट कीपरला, फ्लाइंग स्लिपला, लेग स्लिपला चेंडू जाते लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. मरता है तू तो लोगों का साथ देने वाला है, ऐसा वो राजू दुलारा है, ऐसा वो राजू दुलारा है, मुन्नर इसका जलवा निराला है. आधीच्या सामन्यामध्ये रवीने तिसरं षटकच हाताळलं होतं, त्या षटकामध्ये रवीने धावांचा ओघ खाली आणला होता, परंतु या ठिकाणी तिसरं षटकच रवी हाताळतो आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा. परंतु त्या असं म्हणूया की नशिबाने मिळाल्या, कारण चेंडू बॅटची कडा घेऊन गेला होता. नशीब बलवत्तर त्या फलंदाजाचं की झेल घेतला गेला नाही आहे आणि 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोचली आहे 29 ह्या आकड्यावरती. पुन्हा एकदा यावेळेला सुद्धा चेंडूला एलिव्हेशन देण्याचा प्रयत्न, हुक करायचा प्रयत्न, चेंडू जाते फाईन लेग आणि लॉंगच्या मधून सीमा रेषा चिरतोय, फाडतोय दणदणीत चौकार. थँक्यू, बिग कॉन्टेस्ट गोईंग हिअर. असं वाटतं की रवी आणि फलंदाजामधलं कॉन्टॅक्ट सुरू आहे, एकापेक्षा एक सरस फटके पाहायला मिळतात आणि धावांचा वेग खूप वेगाने पुढे जातो आहे. धावसंख्या झाली आहे 33. ह्यावेळेला चेंडूला लॉफ करायचं होतं, पूल करायचं होतं, ऑन साईडला चेंडू ऑबस्टिकला सोडून उसळ घेऊन अँगल होऊन जातो विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू आत आला आणि विकेट किपर कुठली चुकी न करता आपल्या सुरक्षित हातामध्ये विसावून घेतो आहे. पुन्हा एकदा रवी ओवर द विकेट, अतिशय कमी पावलांचं बॉलिंग रनअप रवीला प्लेस केला या ठिकाणी. मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी आणि एका धावेती सिमिट ठेवते, परंतु फेकी बघा थोडीशी स्वेअर होती, फ्लाय झाला चेंडू रवीच्या डोक्यावरून, परंतु बॅकअप सुरेख होतं, कवरिंग चांगलं होतं. एक धाव मिळते, धावसंख्या आहे 34. चौधरपाडा संघाची चौधरपाडा विरुद्ध गौरीपाडा अशी पेशकश केली गेलेली आहे या स्वर्गीय खलील सेट रईचषक 2018 माध्यमातून. आणि एकापेक्षा सरस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल संध्याकाळच्या 17 हो. यावेळेला हॅमट करायचं होतं, ऑन साईडला चेंडू जातोय मिड ऑनला, एकही धाव नाही आहे, थांबवलं फलंदाजाला जागी, जखडून ठेवलं. जितका चांगला चेंडू तितकी चांगली फिल्डिंग या ठिकाणी केली जाते. फिल्डर आहे सागर, ग्रीन टोपी प्रदान केलेले सागर पाहतोय आपण. यावेळेला शॉर्ट अँड पोल फोर्सिंग स्ट्रोक लगावतोय, ऑन द राईज करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, ताकदीचा वापर केला होता आणि नॉन स्ट्राईक एंडला न फेकता स्ट्राईक एंडला जर चेंडू गेला असता तर नक्कीच त्या ठिकाणी शक्यता होती, परंतु त्या ठिकाणी जर्दच्या गोष्टी चालणार नाही आहेत. कारण क्रिकेटचा खेळ आहे, अद्भुत खेळ आहे. षटक समाप्त झालं, 3 धावसंख्या पाहतोय आपण 12.00 गतीने 36 धावा चौधरपाडा संघाच्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. संघाचा भार आहे त्याच्यावर, शाकिबा कुरडे हुकमी बॅट्समन मारी तो षटकार.
अतिशय मोठी देखणी स्पर्धा पाहतोय आपण. देखणं टूर्नामेंट आहे स्वर्गीय खलील सेठ चषक 2018. एकापेक्षा एक सरस टूर्नामेंट आयोजित केल्या जात आहेत बी स्पोर्ट्स बलांच्या माध्यमातून. आणि त्यांचे पाठीराखेसुद्धा अफाट आहेत, खूप प्रेम आहे त्यांच्यावरती अनेक मान्यवरांचं. आणि मान्यवरांची मानदियाळीसुद्धा आपण सलग 4 दिवस पाहतोय या मैदानावरती. मैदान जाऊया आपण. 14 षटक सुरू होतं आहे मिथुनच्या माध्यमातून. धावसंख्या 36 आहे. ऊर्ध विकेट, चेंडू आणि बॅट कुठे बघू शकता आपण. कितक्या किती वेगाने फटका मारण्याचा प्रयत्न केला. बॅट निसटली हातातून, स्ट्राईक येण्याचा धोका होता, बचाव होतो त्या ठिकाणी. बघा, बॅट जरी माझ्या हातून निसटली म्हणून काय झालं, माझ्याकडे चित्याच्या वेगाचे पाय आहेत. गोलंदाज आहे मिथुन, युवराज मिथुन आहे. युवराज आमचे सावंत लक्ष देतात बारीक गोष्टींकडे, की त्यांना नावांचं विश्लेषण खूप महत्त्वाचं असतं. आणि 12 खेळाडूंनी सतत बोलत राहावं अशी माझी इच्छा आहे, खरंच विनंती आहे. दोन्ही 12 खेळाडू आपण जे बसले आहेत ना, तुम्ही वेळोवेळी तुमच्या मुखातून आमच्या कानापर्यंत नावं पोचवा, खूप मजा येईल, डिस्टर्बन्स येणार नाही. मिथुन नावाचा गोलंदाज पहिल्या चेंडूती 2 धावा देतोय. धावसंख्या 38 चौधरपाडा संघाची. पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज आहे विकी, विकी ऑन द स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला आहे त्या ठिकाणी पाहतोय अजय, जो नवीन गेलेला फलंदाज आहे. विकेच्या बॅटमधून 2 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. शेवटच्या षटकामध्ये चौकार षटकाची आतिषबाजी प्रेक्षकांना पाहायची आहे, ती होईल का नक्कीच प्रश्न आपल्या मनात येत जात असताना. त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी फलंदाज सज्ज आहे. आणि पाहायचं आपल्याला गोलंदाज कशाप्रकारे थांबवेल या फलंदाजाला. ओर द विकेट मिथुन. ओहो, खोलट टप्प्याचा चेंडू टॉस केला होता, फुलटाच घेता प्रयत्न केला फलंदाजाने. नॉन स्ट्राईकला एंडला आपण त्या ठिकाणी पाहतोय, फलंदाजाचा एंड होतोय, रनआउट होते फलंदाज त्या ठिकाणी विकीच्या माध्यमातून. अजून एक गडी बाद चौधरपाडा संघाचा. डिझेल संघाचा भार आहे त्याच्यावर, शाकिब पा कुरडे हुकमी बॅट्समन मारी तो षटकार, न बॉल जातो ग्राउंडच्या आरपार. थँक्यू. धावसंख्या 38 वरती अजून एक गडी बाद झाला रनआउटच्या माध्यमातून. संघर्ष सुरू आहे मैदानामध्ये. शेवटच्या षटकामध्ये चौकार षटकारांची तहान इथे पूर्ण करूच देत नाहीत गोलंदाज. फलंदाजांना तहान लागले परंतु गोलंदाज वंचित ठेवतात, खूप दूर ठेवतायत. आणि पाहायचं अजून 4 चेंडू शिल्लक आहेत, धावांचा आकार किती वाढेल ते चौधरपाडा संघाचा. ओहो, खोलट टप्प्याचा सुरेख चेंडू डायरेक्ट बोगदा डिलिव्हरी टाकतोय, टनेल पिच डिलिव्हरी टाकली या ठिकाणी. ब्रह्मास्त्र गोलंदाजीचा वापरतो या ठिकाणी मिथुन. आणि पुन्हा एकदा सिमित ठेवतोय फलंदाजाला, फक्त एकेरी धाव देतोय. एका धावाने धावसंख्या फुलते चौधरपाडा संघाची, 39 जाऊन पोचली आहे. तुमचा आजचा संघर्ष हा उद्याचं तुमचं भविष्य ठरू शकतो, सामर्थ्य ठरू शकतो. म्हणून तुम्हाला आज या क्षणालाच खूप संघर्ष करावा लागणार आहे, खूप मेहनत करावी लागेल, तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. या ठिकाणी चांगलं भविष्य उज्ज्वल आहे. या फलंदाजाचं काय क्लास आहे, नजाकत बरा स्ट्रोक लागतो, चेंडू जातो आहे फाईन लेग आणि लॉंगच्या मधून सी मारेच्या बाहेर, दणदणीत चौकार. सगळ्या संघात जोश क्रिकेट संघात, नाव गाजवी तो गावाचा, नाव गाजवी तो गावाचा, आमच्या बनेली गावाचा बी स्पोर्ट्स क्रिकेट संघ. थँक्यू थँक्यू. 4 चेंडू झाले चौकार, 14 चेंडू चौकार बघितला. धावसंख्या वेगाने पुढे सरकते, 43 जाऊन पोहोचली आहे. प्रयत्न करतील नक्कीच फलंदाज, कारण त्यांना धावा हव्यात. ते कशाही येऊ द्या, जीवाच्या आकांताने फलंदाजी करावी लागणार आहे, रिस्क घ्यावी लागणार आहे, धोका घ्यावा लागणार आहे, तरच तुम्ही यश प्राप्त करू शकता. रिव्हर्स अटेम्प्ट केला गरज होती का, हा प्रश्न आपल्याला इथे येतोय. कारण सरळ बॅटने जर धावा येत होत्या आधीच्या फटकातून, सरळ बॅटने मारलेला अतिशय लाजवाब फटका, त्यानंतर तुम्हाला रिस्क घ्यायची गरज नाही आहे. आणि हा तुम्ही चेंडू इथे वाया घालवला, बघितला पण डॉट चेंडू झाला 5वा. आणि शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय. अकूट टप्प्याचा गतीमध्ये परिवर्तन केलं, कमी वेगाने आला. फलंदाजाला समजलं नाही, फलंदाजाला वाटलं की चेंडू वेगाने येईल. वेगाने बॅट फिरवली होती फलंदाजाने, परंतु वेगावर ते नियंत्रण करणारा गोलंदाज बघितला मिथुन. मिथुनला शाबासकी दिली पाहिजे टाळांच्या गजरांमध्ये, कारण त्याने फक्त एकच चौका दिला शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये. आणि फक्त 44 धावा लगावतो या ठिकाणी चौधरपाडा संघ. 4 षटकांमध्ये 11.0 गतीने जिंकण्यासाठी 25 धावांचं लक्ष असणार आहे गौरीपाडा संघापुढे. 11.25 रन्स रिक्वायर्ड रनरेट असणार आहे जो गौरीपाडा संघाला. 11.25. आपण पाहूया फलंदाजी कशी झाली. फलंदाजी आपण इथे पृथक्करण गोलंदाजीचं करूया, कारण आमचे मोबीन गुजर आहे त्या ठिकाणी, थोडेसे हरकत नाही. हा कॅल्क्युलेशन आपण करू शकतो डायरेक्टली. 5 धावा दिला योगेशच्या बॅटने, योगेशच्या बॅटवरून 5 धावा आपल्या संघासाठी. निलेशच्या बॅटमधून 2 चौकार आले, 8 धावा मिळाल्या. विशालने 1 चौकार लगावला,
एक दुहेरी धाव, 6 धावांचं योगदान दिलं. विकीच्या बॅटमधून 2 चौकार लाजोबा पाले आणि विकीच्या माध्यमातून 14 धावा आपल्या संघासाठी. त्यानंतर अजय आणि दीपकची जोडी बघितली. दीपकने एक सुरेख चौकार लगावला, अजयचं योगदान 2 धावा 3 धावांचं. आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केला हेमंत मात्रेने. दुसऱ्या षटकामध्ये विलासने 11 धावा दिल्या. तिसऱ्या षटकामध्ये रवीच्या 11 धावा कुठल्या. आणि मिथुन याने एक सॉलिड कमबॅक केलं, फॅन्टॅस्टिक कमबॅक केलं. फक्त 8 धावा दिल्या आणि धावांचा आलेख खाली आणला. 44 धावा झालेल्या आहेत 14 पाडा संघाच्या. 25 धावांचं लक्ष पार करायचं आहे गौरीपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पाहायचं आपल्याला कशा प्रकारचं लक्ष्याचा पाठलाग होईल. 45 धावा पूर्ण करेल का गौरीपाडा संघ, की 24 धावा ज्या आपण उभ्या केल्यात 14 पाडा संघाने, त्या धावा 14 पाडा संघ संरक्षित करेल का, डिफेन्स करेल का त्या धावांचा? नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देण्यासाठी मी निमंत्रित करतो आहे माझ्यासोबतीला असलेले वन अँड ऑनली व्हॉइस ऑफ ठाणे, मॅन फ्रॉम भोपर, विनोद पाटील सर यांना. मी थोडा वेळ थांबतो, आपण ऐकत राहा, पाहत राहा मोहरूम खलील सेटरी चषक 2018 आणि ऐकत राहा पुन्हा एकदा सुमधुर आवाज विनोद पाटील सर यांचा. धन्यवाद, थँक्स अ लॉट. धन्यवाद मनोज सर. तर आजच्या दिवसातील मैदानामध्ये सुरू आहे ही 6वी लढत, तर गौरीपाडा वर्सेस 14 पाडा हे 2 पाडे एकमेकांच्या विरुद्ध तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर 14 पाडा संघाने बघा या ठिकाणी 4 आकडे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. 4 षटकं, 44 धावा आणि 4 गडी, तर 45 धावांची गरज आता मात्र गौरीपाडा संघाला ठिकाणी पाहिजे. पहिले तर 11.25 हे आस्किंग रेट आहे. तर पुन्हा एकदा गौरीपाडा संघाने दुसऱ्या सामन्यात आपली गोलंदाजीची ताकद सिद्ध केली आणि पहिल्या सामन्यात सुरईसारख्या बलाढ्य संघाला त्यांनी 42 धावसंख्येवरती रोखलं आणि आता मात्र 14 पाडा संघाला 44 धावसंख्येवर रोखून आपल्या गोलंदाजांनी नक्कीच संघनायकाने दाखवला विश्वासार्थ करत असताना या बलाढ्य अशा 14 पाडा संघाला मात्र, ज्याने 59 धावा आजच्या दिवसामध्ये कुठल्या होत्या पहिल्या सामन्यात, त्या संघाला 44 धावसंख्येवरती रोखले आणि अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी सादर केली. पुन्हा एकदा सलामीची जोडी मैदानावरती यावेळेस रवी आणि सागरची पाहायला मिळते. स्ट्रायकिंग इनला रवी, पंचांचा इशारा, तो सामना सुरू होतोय. 45 धावा करायच्यात मागच्या सामन्यापेक्षा, आता मात्र फक्त या ठिकाणी 3 धावा जास्त करायच्या आहेत. तर गोलंदाज येतोय यावेळेस मात्र दिलेश ओर द विकेट. फोलटॉ चेंडू ऑपस्टमच्या बाहेर जाणारा होता, पंच सुभाष पाटील यांचा वाईटचा इशारा येतोय. अत्यंत चांगली अंपायरिंग तुम्हाला 4 दिवसामध्ये पाहायला मिळाली. गिरीश तुषार गिरमकर असतील, मुन्नाभाई पठाण असतील, त्यानंतर सुभाष पाटील. सुभाष पाटील हे पाटील इलेव्हन संदर्भ संघाचे खेळाडू देखील आहेत आणि पाटील इलेव्हन संदर्भ संघ हा प्रथमेश पाटील यांचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. हा चेंडू पूल केलाय, यावेळेस मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार या बाजूचे क्या बात आहे. या मुन्ना भाई लवकर या सातत्याने तुम्हाला या ठिकाणी आम्ही नक्कीच तुमची आठवण काढतोय. 3 दिवस तुम्हाला आम्ही मिस केलं आज सकाळपासून, आम्हाला असं वाटलं तुम्ही लवकर याल, मात्र प्रवास दूरचा होता. नक्कीच थोडी विश्रांती तुम्ही घेत आहेत, मात्र संध्याकाळी नक्कीच तुम्ही या व्यासपीठावर दिसाल अशी आम्ही अपेक्षा करतो आहे. तर षटकार लगावल्यानंतर धावसंख्या धावपलकावरती 7 पाहायला मिळते. आ चेंडू यावेळेस मात्र मिडॉनच्या वरून मागे जातोय लॉंग ऑनला. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक, ओहो गुड फिल्डिंग, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. यावेळेस मात्र पाहायला मिळतात आपल्याला संदीप, तर अप्रतिम क्षेत्ररक्षण संदीपने आजच्या दिवसामध्ये 14 पाडा संघासाठी दाखवलेले आणि या ठिकाणी नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा त्याने वाचवल्या. धावसंख्या धावपालकावरती 9 आमच्यासोबत मोबीन आहेत. मोबीन सु जबरदस्त कामगिरी करतायत. असेलनंतर मोबीनने खूप सुरेख साथ दिलेली आहे, उशिराने आले हरकत नाही, मात्र यावेळेस मात्र चेंडू पूल करतात. समोर क्षेत्ररक्षक आहे, आज झेल सोडलाय की सामना सोडलाय हे येणारी वेळ ठरवेल. आणि रवी म्हात्रेसारख्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलंय, हे जीवनदान मैदानावरती कर्दनकाळ बनायला जास्त वेळ लागणार नाही, कारण हा तोच रवी म्हात्रे ज्याने अंका 11 सुरई संघाविरुद्ध 29 धावांची विध्वंसक विस्फोटक खेळी साकारली होती. या रवी म्हात्रेला जीवनदान दिल्यानंतर क्षेत्ररक्षणात त्वरित बदल करण्यात आला आहे, मात्र क्षेत्ररक्षणात बदल केल्यानंतर नशीब बदलणार का, पुन्हा एकदा संधी मिळणार का, हा प्रश्न नक्कीच उपस्थित झाला आहे. मात्र रवीने नक्कीच सुटकेचा श्वास सोडला असेल, त्याच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला होता, मात्र त्यानंतर चेल ड्रॉप झाल्यानंतर एकच आनंदाची लहर. पुन्हा एकदा चेंडू यावेळेस मात्र सागर फिरकावतो आहे.
मागे क्षेत्ररक्षक नाही आहे, खूप चांगला प्लेसमेंट, चेंडू सीमारेषे बाहेर जातोय चार धावांसाठी. विकीच्या हातातून झेल सुटला, हातातून ओला साबण कसा निसडतो तसा हा चेंडू निसडला आणि विकी मोगरेला लगेच प्रमोशन झालं. आणि त्याला विकी भंडारे, माफ करा, सांगे संघामध्ये ते मोगरे मगाशी आपण ऐकलं होतं. आणि आता मात्र विकी या ठिकाणी आला आहे मिडॉनला, स्ट्राईकला सागर. आ चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सज्ज होते त्या ठिकाणी, संदीपने हा झेल टिपलाय आणि सागरला आता मात्र परतावा लागेल. हा पहिला धक्का लागतोय 14 या धावसंख्येवरती गौरीपाडा संघाला. आमच्या बनेली गावाचा 20 स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा. झेल सुटल्यानंतर मैदानावरती काय घडतं आम्ही पाहिलं होतं. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषकमध्ये वाखन संघाविरुद्ध खेळताना वडवली संघाच्या विशाल पाटीलचे 2 झेल वाखन संघाने सोडले आणि त्यानंतर तो सामना त्याने आपल्या संघाला जिंकून दिला. यावेळेस मात्र तो झेल पकडला असता तर हा षटकार बघायला मिळाला नसता. गुड शॉट, षटकार. ऐसा वो राजू दुलारा है, ऐसा वो राजू दुलारा है, मुन्नर इसका जलवा निराला है. ऐसा वो राजू दुलारा है, मुन्नर इसका जलवा निराला है. ऐसा वो राजू दुलारा है. छेद सुटला आणि षटकार आला धावसंख्या धावफलकावरती 20. इथून समीकरण आपण पाहिलं तर 25 धावांची गरज, येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 25 धावा हव्यात. झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर त्यानंतर षटकार आपण पाहिला. जीवनदान कुणाला दिलं? रवी म्हात्रेला, जो खूप चांगल्या फॉर्ममध्ये, या संघाचा तो बॅकबोन आहे. या संघाच्या नावाने, नक्कीच त्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. आणि रवी म्हात्रेला जीवनदान दिल्यानंतर षटकार आला आहे आणि धावसंख्या देखील धावफलकावरती 20 ही पाहायला मिळते. आणि आता मात्र 25 धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. आस्किंग रेट जे 11.0 या ठिकाणी आपण पाहिलं तर 25 होतं, ते मात्र 8.33 या ठिकाणी पाहायला मिळते. तर 18 चेंडू 25 धावा यावेळेस मात्र मैदानावरती चौधरपाडा संघ नक्कीच प्रयत्न करेल पुन्हा एकदा या सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा. तर नितीन तिसऱ्या क्रमांकावरती डावखुरा फलंदाज येतोय. मागच्या सामन्यात नितीनने खूप चांगली फलंदाजी केली होती, मात्र मागचा सामना जो होता तो आपण पाहिला तर नक्कीच सुरेश संघाविरुद्ध. आणि आता मात्र जो संघ त्यांच्या समोर आहे तो चौधरपाडा संघ, आणि हा संघ नक्कीच एक ताकदवर संघ आहे. सुरेश संघ देखील बलवान होता, मात्र त्या संघाला नक्कीच मोठी धावसंख्या उभी करता आली नाही गौरीपाडा संघाविरुद्ध, आणि तो सामना त्यांनी गमावला. तर दुसरं षटक घेऊन येतो योगेश. 18 चेंडूमध्ये 25 धावांची गरज मैदानावरती गौरीपाडा संघाला. स्ट्राईकला नितीन, नॉन स्ट्राईकला रवी म्हात्रे. योगेश असं ओवर द विकेट. हा चेंडू सुरेख होता, बॅक पुढं जातात, कट करतायत. चेंडू जातो शॉर्ट पॉईंटच्या दिशेने. पहिली धाव वेगाने पूर्ण केली होती, फक्त सिंगल येते. धावसंख्या एकने पुढे सरकते ती म्हणजे 21 धावा झाल्यात अजूनही विजयासाठी. या ठिकाणी नक्कीच 24 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 17-24 समीकरण. मैदानामध्ये स्ट्राईकला येत आहेत त्यावेळेस पुन्हा एकदा रवी म्हात्रे. पंचांकडनं गाड घेत आहेत आणि पुन्हा एकदा सज्ज होत आहेत योगेचा सामना करण्यासाठी. क्षेत्ररक्षणात परिवर्तन लगेचच पाहायला मिळते, कारण रवी हे उजव्या हाताचे फलंदाज आहे आणि नितीन हे डाव्या हाताचे फलंदाज असल्याकारणाने स्ट्राईक जेव्हा जेव्हा रोटेट होणार क्षेत्ररक्षणात तुम्हाला नक्कीच परिवर्तन पाहायला मिळेल. मात्र गोलंदाजाला देखील दिशा आणि टप्प्यावरती नियंत्रण आता मात्र ठेवावं लागेल. योगेश ओवर द विकेट, रिव्हर्स खेळतात यावेळेस मात्र चेंडूला पाठवलाय थर्ड मॅनच्या दिशेने. वॉट अ शॉट, जबरदस्त टायमिंग, स्विच इट. पंचांचा इशारा येतोय, चौकार. डीजे त्या ठिकाणी माहिती मिळते ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय. सातत्य डीजे ऑपरेटर हे गाणं
सादर करून मुन्नाभाईंची आठवण आम्हाला करून देत आहेत. तर मुन्नाभाई म्हणजे सरप्राईज रईस या ठिकाणी काही क्षणात हे मुन्नाभाई येतील आणि त्यांच्या समवेत असतील राहुलदादा कोट विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे. हे दोन मान्यवर या ठिकाणी काही क्षणातच व्यासपीठावर येतील. हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अपील त्या ठिकाणी होत आहे. लाऊड अपील केले जात आहे, मात्र या अपीलमध्ये आपण पाहिलं तर उत्साह जास्त होता, आत्मविश्वासाचा अभाव पाहायला मिळाला आणि पंचांवर कुठल्याही प्रकारचा परिणाम नाही अपीलचा. पंचांनी अपील फेटाळलं आणि धावसंख्या मात्र धावफलकावरती तुम्ही पाहता ती 25-20 धावांची अजूनही गरज आहे. षटक या ठिकाणी सूर्य दुसरं, 3 चेंडू फेकले गेले आहेत आणि 15 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. हा चेंडू ड्राईव्ह करतायत कवरच्या दिशेने हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. सिंगल येते आणि सिंगलच्या आधाराने धावसंख्या पुढे सरकते ती 26. 19 धावांची गरज आता मात्र विजयासाठी असेल येणाऱ्या या ठिकाणी 14 चेंडूमध्ये 19 धावा. तर 14-19 समीकरण मैदानावरती. रवी म्हात्रे मागच्या सामन्यात देखील एका बाजूने किल्ला लढवला, अप्रतिम जबाबदारी स्वीकारली आणि सुरेख पार्टनरशिप आपण नितीन आणि रवीमध्ये पाहिली, कारण सागर पहिल्या सामन्यात देखील लवकर बाद झाले होते आणि या सामन्यात देखील ते लवकर बाद झाले. हा चेंडू ऑन साईडला खेळतायत फायनलीच्या दिशेने. चेंडू येतो सीमारेषे बाहेर, चौकार. नितीनच्या बॅटमधून चौकार येतो. धावसंख्या वेगाने पुढे सरकते ते 30. फक्त 15 धावांची आता गरज आहे. शॉर्ट फाईन लीगला आता मात्र डीपमध्ये आणले आणि जो क्षेत्ररक्षक डीप कवर पॉईंटला होता त्याला मात्र आत 30 यार्डमध्ये आणले. हा चेंडू शफल करण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी अपील केले जाते आणि यावेळेस मात्र पंचांनी अपील फेटाळले आणि यावेळेस मात्र षट क्रमांक दुसरं संपलं. धावसंख्या धावपर्कावरती पाहायला मिळते ते आपल्याला 30. तर गरज 15 धावांची चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती. 12 आस्किंग रेट आहे 7.50. मात्र या सामन्यामध्ये जर चौधरपाडा संघाला कमबॅक करायचा असेल तर तिसऱ्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी व्हायला हवी. तर नक्कीच ज्यांची वाट आम्ही आतुरतेने पाहतोय असे मुन्नाभाई रईस सरप्राईज रईस यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. बल्याणी गावची आन बान शान एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे असे मुन्नाभाई रईस या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या समवेत आहेत राहुलदादा कोट विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे. ऐसा वो राजू दुलारा है, ऐसा वो राजू दुलारा है, मुन्नर इसका जलवा निराला है. ऐसा वो राजू दुलारा है, मुन्नर इसका जलवा निराला है. ऐसा वो राजू दुलारा है, मुन्नर इसका जलवा निराला है. मनोज दादा खऱ्या अर्थाने हे गाणं आता सार्थकी लागलं असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही, कारण मुन्ना भाई आले आणि हे गाणं आलं आणि आता मात्र नक्कीच सोने पे सुहागा मुन्ना भाई यांच्या समवेत या ठिकाणी पाहू शकाल. राहुलदादा कोट आहेत विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे. हे दोन मित्र या ठिकाणी येत आहेत. मुन्ना भाईंची आठवण आम्ही पहिल्या दिवसापासून काढतोय, भरपूर त्यांना नक्कीच उचक्या लागल्या असतील, ठसका लागला असेल, कारण भरपूर जण त्यांची आठवण काढतायत की मुन्ना भाई कधी येतील आणि आता मात्र तो क्षण आला. यावेळेस मात्र मुन्नाभाईचं स्वागत षटकार आणि रवी म्हात्रे करतोय आणि धावसंख्या वेगाने पुढे नेतोय ती म्हणजे जाते 36 घरात. सात या ठिकाणी 36 धावाजल्यात 9 धावांची गरज. रिव्हर्स खेळतायत, चेंडू जातोय अवस मात्र पॉईंटच्या दिशेने. आणखीन एक देखणा फटका रवी म्हात्रेला, रोखणं कठीण जातंय. जीवनदान दिलं होतं आणि या मैदानावरती तो कर्दन काळ बनतोय गोलंदाजाचा. गोलंदाज या ठिकाणी अजय आपण पाहतोय 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च करतोय आणि आता मात्र विजयाच्या समीप. हा गौरीपाडा संघ फक्त 5 पावलं दूर विजयापासून. रवी म्हात्रे ऑन द स्ट्राईक पुन्हा एकदा.
हा चेंडू ऑन साइड खेळतात, गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमा रेषे बाहेर, आणखीन एक लाजवाब देखणा फटका, चौकार, स्कोर लेवल। राजू दुलारा है ऐसा वो राजू दुलारा है, मुन्नर इसका जलवा निराला है, ऐसा वो राजू दुलारा है, मुन्नर इसका जलवा निराला है। नक्की से गाणं आपण ऐकणार आहोत पूर्ण, पण चेंडू रिवर्स खेळण्याचा प्रयत्न। तर बघा, तीन दिवस वाकरे आपण पाहत होतो, आता मात्र गाय येत आहेत। तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील बऱ्याचदा आपण अनेक प्राणी येत असतात, आता मात्र आमचे दोन स्वयंसेवक जात आहेत, तर प्लीज त्यांना व्यवस्थित बाहेर काढा, कारण की ते सैराविरा धावतील आणि कुणाला नुकसान इडकं नक्कीच होऊ नये या गोष्टीची काळजी घ्या। तर एका धावेची गरज आहे विजयासाठी, आणि मैदान आता मात्र जणू काय इथे बैलगाडा शर्यत सुरू आहे की काय, बघा जम बघा, त्या ठिकाणी एक कर्त पाहायला मिळालं। तर एका धावेची गरज आहे विजयासाठी, आणि ही एक धाव इथे मात्र चौकार लगावून पूर्ण केली जाते, आणि संघ पोचतोय पुन्हा एकदा यावेळेस मात्र विजय घोडदळाकडे सुरू ठेवतोय, आणि संघ आता मात्र जातोय तो म्हणजे उपांत्य फेरीमध्ये। आहे तो ऑलराऊंडर ना, त्यांचा खेळ हा एक नंबर, त्यांचा खेळ हा एक नंबर, त्यांचा खेळ हा एक नंबर। असेल अफसर समद बॅट्समन, आहेत दिलदार ना, त्यांचा खेळ हा दमदार, त्यांचा खेळ हा दमदार, त्यांचा खेळ हा दमदार। आमचा मिराज जागीर बॉलर, आमचा उस्मान भाई बॉलर, नाव गाजवी तो गावाचा, नाव गाजवी तो गावाचा, आमच्या बनेली गावाचा बी।